कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच पूरस्थिती गंभीर बनलीय. शहरातील सर्व महत्वाच्या ठिकाणी पाणी शिरलंय. सुमारे 5,000 लोक अपार्टमेंट आणि कॉलन्यांमध्ये अडकून पडलेत. एनडीआरएफच्या 2 तुकड्या तैनात करण्यात आल्या असल्या तरी सैन्य दल आणि नेव्हीची मदत घेण्यात येणार आहे. पुरानं जिल्ह्यात हाहाकार उडाला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. निम्म्या शहरातील वीज गायब झालीये. पाणी पुरवठा खंडित झाल्यानं लोकांचे हाल होत आहेत. पंचगंगेनं 52 फुटांची पातळी गाठल्यानं हाहाकार उडालाय. शहरासह जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर झालीय. अजूनही पावसाचा जोर सुरूच आहे तर धरणातून विसर्गही सुरू असल्यानं परिस्थिती अतिगंभीर होण्याची शक्यता आहे. कसबा बावडा आणि शहरातील नदी ओढ्याकाठी असलेल्या घरातही पाणी घुसल्यानं तिथल्या लोकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा प्रशासन, महापालिका, अग्निशामक दल, राष्ट्रीय आपत्ती पथक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे लोक प्रयत्नांची पराकाष्ठा करून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम करत आहेत. करवीर तालुक्यातील प्रयाग, चिखली, आरे आंबेवाडी, शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी, टाकवडे आदी गावं रिकाम करण्याची वेळ आली आहे.